वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। आज हजूर साहब में जियो कंपनी का बहिष्कार किया जा रहा है। पिछले महीने भर से ज़्यादा हो गया है, हमारे किसान भाइयाँ दिल्ली में मोर्चा लगा के बैठे हैं, लेकिन मोदी सरकार के कान पे जू भी नहीं रेंग रही है। शर्म करो मोदी, और शर्म करो अडानी, शर्म करो अंबानी। हमारा आज एक ही विषय है कि हम नांदेड़ ज़िले के, महाराष्ट्र के और पूरे देशवासियों से एक ही रिक्वेस्ट करना चाहते हैं, जो भी व्यक्ति जियो का सिम यूज़ कर रहा है, सब में पहले उसे पोर्ट कीजिए, और अपना जो है विरोध जियो कंपनी के खिलाफ में और मोदी सरकार के खिलाफ में इस तरीके से नोंद कीजिए। ये हमारी जो है पूरी संगत से और पूरे नांदेड़ की पब्लिक से, किसान भाइयों से विनंती है। आम्ही सर्वांनी नांदेड़े जेवड़े पण आहे शेतकरी आणि त्यांच्यासोबत आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या समर्थनामध्ये जे जेवड़े पण जिओचे जे सर्वांचे कार्ड आहेत ते आम्ही एअरटेल किंवा आयडियामध्ये कन्वर्ट करतोय, पोर्ट करतोय। त्याचं कारण असं आहे, आज 35 दिवस झालेले आहेत, शेतकरी जो आहे आंदोलन करत आहेत दिल्लीच्या बॉर्डरवर, आणि 35 शेतकरी शहीद झालेले आहेत, आणि कमीत कमी 20 ते 25 दिवस आज झालेले आहेत। तरी पण सरकार त्याच्यामध्ये काही पण त्यांच्यासोबत बोलायला तयार नाही, त्यांना मार्गदर्शन करायला तयार नाही, त्यांच्यासाठी मार्ग काढायला तयार नाही। म्हणून आम्ही हे यांच्या मागे जे आहेत उद्योगपती, ज्यांच्या मागे जे लपलेले आहेत, त्यांचा विरोध म्हणून आज आम्ही जिओचं जे सर्वचे सर्व जेवढे हे आहेत कार्ड सर्व आम्ही एअरटेलमध्ये पोर्ट करतोय, आणि सर्वांना शेतकऱ्यांना आवाहन करतोय की तुम्ही पण या सर्वांचा निषेध करण्यासाठी आपले जेवढे जिओचे पोर्ट असतील ते सर्वांनी एअरटेल किंवा दुसऱ्या कंपनीमध्ये कन्वर्ट करावे, एवढी विनंती करतो। जय हिंद जय। मोठ्या संख्येत जिओचे पोर्ट केलेले आहे आणि दुसऱ्या कंपनीमध्ये खूप मोठ्या संख्येत आज पोर्ट केलेले आहेत, कारण की अंबानीचा निषेध आहे, दिल्लीमध्ये जे आंदोलन चालत आहे त्याच्या निषेधार्थ आज इथं जिओचे सिम कार्ड पोर्ट केलेले आहे, आणि खूप मोठ्या प्रमाणात येथे बांधवांनी आमच्या पोर्ट केलेले आहेत, आणि सर्व समाजाच्या व्यक्तींनी आज इथं पोर्ट केलेले आहेत। जे किसान विरोधी केंद्र सरकार यांचा आम्ही निषेध करत आहे, आणि त्या किसानच्या विरोधात जे केंद्र सरकार सध्या काम करत आहे, किसान भाऊ आमचे जे आहे ते आज एक महिना झालेला आहे ते दिल्लीच्या रस्त्यावर बसलेले आहेत। आदरणीय केंद्र सरकारचे आदरणीय मोदी साहेबांना, किसानांना, किसान भावांना भेटायला टाईम नाही, पण त्यांचे जे फायनान्सर, त्यांचे जे उद्योगपती आहेत मागचे, त्यांच्या दवाखान्यामध्ये जाऊन त्यांच्या जे त्यांचे मुलगा झालेला आहे अंबानी साहेबांच्या मुलाला, तर त्यांना भेटायला टाईम आहे, पण किसान भावांना येऊन रस्त्यावर भेटायला टाईम नाही। आणि यासाठी आमच्या नांदेड महाराष्ट्रातर्फे सर्व किसान शेतकरी बांधवांनी जिओ जे अंबानी साहेबाचं जे जिओ कंपनी आहे त्याचा आम्ही पोर्ट करून दुसऱ्या कंपनीमध्ये आपले सिम टाकून आम्ही त्यांचा निषेध करत आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। लेटेस्ट न्यूज के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन सबसे पहले पाने के लिए बेल आइकॉन प्रेस करें।